शिवरायांच्या कृपेने आज हिंदवी आणि गिरीश यांच्या सुपारीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व घरातले लोक एकत्र आलेलो आहोत. मित्रांनो, इंस्टाग्राम रिलस्टार हिंदवी पाटील आणि गिरीश जगताप थोड्याच दिवसापूर्वी यांचा साखरपुडा पार पडला होता. परंतु काही दिवसापासून सोशल मीडियावर दोघांचे संबंध चांगले नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. हिंदवी पाटील सोशल मीडियावर भरपूर फेमस आहे आणि गिरीश जगताप एक बिझनेसमॅन आहे. त्या दोघांचं काही दिवसापूर्वी लग्न ठरलं होतं. हिंदवी पाटीलचा पहिला एक बीएफ होता गौरव दुर्गे, याच्यासोबत ब्रेकअप करून गिरीश जगतापसोबत लग्न ठरवलं होतं. काही दिवसपूर्वी दोघं एकत्र पोस्ट देखील करत होते. दोघांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रेमळ पोस्ट करत होते. परंतु काही दिवसापासून असं पाहायला मिळत आहे की हिंदवी पाटीलने गिरीश जगतापला अनफॉलो केलेला आहे आणि त्याच्या अकाउंटमध्ये गिरीश जगतापचे फोटो सगळे डिलीट केलेले आहे. गिरीश सोबत असलेले रील्स सुद्धा तिने डिलीट केलेले आहे. यावरून हिंदवी गिरीशवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. पण ही नाराजगी गिरीशच्या साईडनी दिसत नाही. गिरीशच्या अकाउंटवर हिंदवीचे फोटो तसेच आहेत आणि गिरीश हा हिंदवीबद्दल इमोशनल स्टोरीज पण टाकत आहे. तर मी एक स्टोरी दाखवतो, ते बघा. कहते हैं धोखा वफादार होता है, जिसने दिया होता है लौट कर उसी पर आता है. त्या दोघांचं खरंच ब्रेकअप झालं असेल का हे दोघांनीही अजून क्लिअर केलं नाही. पण हिंदवीचे नाराजगी बघून प्रेक्षकांना असं समजलं आहे का? हिंदवीचे फॅन्स हिंदवीला सगळीकडे प्रश्न विचारत आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय यावर? तुम्हाला हिंदवी आणि गिरीशला एकत्र बघायला पुन्हा आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हायरल झोन स्टार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.